विद्यार्थी मित्रांनो प्रकरण बारावं एकचल समीकरणे इक्वेशन्स इन वन व्हॅरिएबल या प्रकरणाचा अभ्यास आपण करतोय त्यामधला संच बारा पॉईंट दोन शाब्दिक उदाहरणावरून आपण समीकरण तयार करून चलाची किंमत काढतोय यातला प्रश्न आठवा आहे राजूने एक सायकल आठ टक्के नफ्याने अमितला विकली अमितने चोपन्न रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली ती सायकल त्याने निखिलना एक हजार एकशे चौतीस रुपयाने विकली तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती राजीव सोल्डे बायसिकल टू अमित ॲट एट पर्सेंट प्रॉफिट अमित रिपेर्ड इट स्पेंडिंग फिफ्टी फोर रुपीज देन ही सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर रुपीज विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट फंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल

राजूने ती सायकल या ठिकाणी किती रुपयाने खरेदी केली होती हे माहीत नाही आपल्याला म्हणून आपण राजूने ती सायकल एक सोप्या एक सोपयाने खरेदी केली होती असे मानू राजूने अमितला मात्र ती आठ टक्के नफ्याने विकलेली आहे त्यामुळे राजूला मिळालेला नफा काढला पाहिजे राजूला मिळालेला नफा या ठिकाणी आठ टक्के नफा मिळतोय म्हणजे शंभर रुपयाला आठ तर किती रुपयाची खरेदी आहे एक सौ रुपयाची किती शंभर रुपयाला तर म्हणजे गुणले तर एक सौ रुपयास किती नफा मिळालेला आठ गुणले एक स आठ एक स छेद शंभर या ठिकाणी संक्षिप्त घालवला चार न आठ ला आणि शंभरला भाग जातोय चार दोन्ही आठ दोन एक वरती आलं खाली चार दोन्ही आठ म्हणजे पंचवीस चोक शंभर चार दोन्ही आठ उरले दोन वीस झाली पुढं पंचवीस पंचवीच शंभर म्हणजे दोन एक स छेद पंचवीस रुपये त्यानंतर या ठिकाणी आता राजूची विक्रीची किंमत किती झाली म्हणून राजूची विक्री बरोबर हां खरेदी अधिक नफा खरेदी अधिक नफा खरेदीमध्ये नफा मिळायला पाहिजे त्यामुळे राजूची विक्री खरेदी एक स अधिक नफा दोन एक स पंचवीस हे लक्षात ठेवा राजूची विक्री खरेदी अधिक नफा खरेदी एक रुपये आणि या नफा खरेदीमध्ये नफा मिळवूनच आपण विक्री काढतोय छेदासारखा नाही तिरकस गुन्हागार एका एकचा छेद एक आहे दोन एकचा छेद पंचवीस हा तिरकस गुन्हागारामध्ये पंचवीस गुणले एक स पंचवीस एक स अधिक दोन एक स गुणिले एक दोन एक स छेद छेदांचा गुन्हागार पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक स आणि दोन एक स सत्तावीस एक स छेद पंचवीस म्हणजे राजूने ती सायकल राजूने ती सायकल सत्तावीस एक्स छेद पंचवीस रुपयास आमितला विकली म्हणजे या ठिकाणी सत्तावीस एकस छेद पंचवीस ही राजूची विक्री तर अमितची खरेदी आहे म्हणून अमितची खरेदी बरोबर सत्तावीस एकसष्ट छेद पंचवीस रुपये तर अमितने त्यावरती किती खर्च केला आहे चो, चोपन्न रुपये खर्च केला खर्च खर्च आहे अमितने दुरुस्तीसाठी चोपन्न रुपये खर्च केलेला आहे खर्च केलेला आहे त्यामुळे अमितला आलेला एकूण खर्च म्हणून अमितला आलेला एकूण खर्च म्हणजे या ठिकाणी खरेदी अधिक दुरुस्तीचा खर्च खरेदी किती आहे सत्तावीस 25 छेद पंचवीस आणि खरेदी केल्यानंतर दुरुस्तीचा खर्च चोपन्न रुपये आहे या ठिकाणी अमितला आलेला एकूण खर्च सत्तावीस शेकसठ छेद पंचवीस अधिक पंचवीस आता या ठिकाणी अमितनं कोणताही नफा किंवा तोटा न होऊ देता ती सायकल परत निकेलला विकलेली आहे म्हणजे या ठिकाणी अमितने ना नफा किंवा ना तोटा होऊ देता ती सायकल निकिलला विकली आहे याचा अर्थ अमितला जेवढा सायकलसाठी खर्च आला की त्याला सत्तावीस एकस छेद पंचवीस अधिक चोपन्न तेवढी रक्कम त्याला निखिलकडून मिळाली म्हणजे निखिलला ती एक हजार एकशे चौतीस रुपयांना विकली म्हणजे सत्तावीस एकस छेद पंचवीस अधिक चोपन्न बरोबर एक हजार एकशे चौतीस म्हणजे नि आमितला एकूण आलेला खर्च आणि निकिलला विकलेली किंमत एक हजार एकशे चौतीस या दोन्ही समान आहेत ओके म्हणून सत्तावीस एकस छेद पंचवीस अधिक चोपन्न बरोबर एक हजार एकशे चौतीस आता या ठिकाणी एकशेची किंमत आपल्याला काढायची आहे आणि ही एकशेची किंमत काढण्यासाठी प्रथम बेहरीज करायची म्हणजे अधिक चोपन्न आपल्याला नको आहे ते डावीकडून उजवड घ्यायचं तोपर्यंत सत्तावीस एकस छेद पंचवीस हा डावीकडला भाग तसा आहे ठेवच्या हो शेवटी गुणाकार आणि भागाकार ठीक आहे अकराशे एक हजार एकशे चौतीस चो वजा चोपन्न पहा या ठिकाणी चारमधून चार गेले शून्य आणि तेरामधून पाच गेले तीनमधून पाच जात नाही तेरामधून पाच गेले आठ आणि अकरामधून एक गेला दहा एक हजार ऐंशी म्हणजे सत्तावीस एक छेद पंचवीस बरोबर एक हजार ऐंशी हा म्हणून एक्स ची किंमत काढायची एक्सला गोंधळ सत्तावीस आहे ते एक हजार ऐंशीला भागिले झाले पलीकड जाऊन आणि एक्सला छेद पंचवीस आहे ते पलीकड जाऊन गोंधले झाले ठीक आहे एक्सच्या पाड्यात बघा एक सत्तावीसच्या पाड्यात एकशे आठ भेटणार सत्तावीस दोन्ही चोपन्नचे दुप्पट व चोपन्न दुप्पट सत्तावीस दोन्ही चोपन्न बरोबर चोपन्च दुप्पट एकशे आठ छान म्हणजे सत्तावीस चोप एकशे आठ आणि शून्य म्हणजेच पंचवीस गुणिले चाळीस हा गुणाकार राहिला पंचवीस शून्य शून्य पंचवीस चोख शंभर या ठिकाणी एकशे किंमत एक हजार म्हणजे राजूने ती सायकल एक हजार रुपयाला खरेदी केली म्हण म्हणून राजूने ती सायकल एक हजार रुपयांना खरेदी केली होती लक्षात आलं अशा पद्धतीनं काळजीपूर्वक समीकरण तयार करा आणि काळजीपूर्वक सोडवा चुकणार नाही हा भाग समजला हे उदाहरण ओके धन्यवाद सराव करा